तळा तालुक्यात अवैध गावठी दारू धंदे तेजीत सुरू असून खुलेआम या गावठी दारूची विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बिनधास्तपणे गावठी दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना वरदहस्त नक्की आहे तरी कोणाचा असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तळा तालुक्यात अजूनही वाड्या वस्तीवर व जंगली भागात मोठ्या प्रमाणावर गावठी दारूधंदे तेजीत सुरू असून त्याची विक्री गावच्या वेशीवर होत असते. या गावठी दारूच्या व्यसनात केवळ नागरिकच नाहीत तर तरुण पिढी देखील अडकली आहे, ज्यामध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे. पोलिसांकडून गावठी हातभट्टीच्या दारूवर कारवाई जरी करण्यात आली तरी काही दिवसांच्या अंतराने सदर दारू विक्रेत्यांकडून पुन्हा दारूची विक्री केली जात असल्याने पोलिसांकडून केवळ कारवाई दाखवण्यापुरतीच केली जाते की काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. गेली अनेक वर्षे चटावलेले दारूधंदेवाले शासनाच्या निर्णयाने धास्तावले असले तरी तळा तालुक्यात त्यावर हवी तशी कारवाई होत नसल्याने त्यांचं फावलं आहे. या अवैध दारूधंद्यांवर कठोर कारवाई होऊन दारूच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे, तरच दारूचे उच्चाटन होण्यास मदत होणार असल्याचे मत जाणकार नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. विस्टा न्यूज मराठीसाठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.